कॉमन न्यूज सर्वांच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा शिरसगाव येथे शारदीय नवरात्र उत्सवाची हरिभक्त पारायण शिवाजी महाराज देशमुख यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथील जागृत असलेल्या जगदंबा देवी मंदिर प्रांगणात शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता वारकरी संप्रदायातील महंत हरिभक्त पारायण श्री शिवाजी महाराज देशमुख यांच्या काल्याचे कीर्तनाने विजयादशमीच्या दिवशी करण्यात आली शिरसगाव येथील जगदंबा देवीचे मंदिर प्रांगणात शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन स्वानंद सुखनिवासी श्री समर्थ सद्गुरु बाबा ब्रह्मलीन गुरुवर्य बनसी महाराज तांबे यांच्या कृपा आशीर्वादाने देवगड देवस्थानचे महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व हरिभक्त पारायण गुरुवर्य श्री शिवाजी महाराज देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते काल्याचे कीर्तन प्रसंगी हरिभक्त शिवाजी महाराज देशमुख यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाल लिलांचे वर्णन केले यावेळी त्यांच्या हस्ते दिवस चाललेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली यावेळी सोहळा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने दत्तात्रय पोटे यांनी उपस्थितीत संत महंतांचे व भाविकांचे स्वागत करून प्रस्तावित केले सोहळ्यात योगदान देणाऱ्या दात्यांचे त्यांनी आभार मानले यावेळी झालेल्या काल्याचे कीर्तन प्रसंगी रामायणाचार्य हरिभक्त पारायण अशोक महाराज निर्फळ ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक देसाई देशमुख राजेंद्र महाराज आसने सुभाष महाराज देशमुख प्रल्हाद महाराज कांबळे रामकृष्ण महाराज नाबदे सुदर्शन महाराज देशमुख गायनाचार्य पंढरीनाथ महाराज सोनवणे लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे मृदुंगाचार्य नवनाथ महाराज आगळे दत्तात्रय महाराज इष्टके दत्ता महाराज नवथर एकनाथ महाराज क्षीरसागर कृष्णा महाराज निकम अशोक महाराज साळुंके भाऊसाहेब महाराज पोपळ घट यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितीत भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले कॉमन न्यूज मराठी साठी प्रतिनिधी सुधीर चौहान नेवास